नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे आणि मॅक्स महाराष्ट्रवरती महाराष्ट्रातल्या महानिवडणुकीचं कव्हरेज सुरू आहे. आलेल्या निकालांचं विश्लेषण मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले मॅक्स महाराष्ट्रच्या स्टुडिओमधून करतायत आणि मी इथून ठाण्यातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लढतींच्या संदर्भात आणि विजयाच्या संदर्भात मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. मी विलास आठवलेंची वाट पाहतो आहे. थोड्याच वेळात विलास आठवले आणि मी मॅक्स महाराष्ट्रवरती आम्ही ठाणे जिल्ह्यातल्या एकूणच निवडणुकीच्या संदर्भात लाईव्ह असणार आहोत. ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे असतील. सगळ्यात महत्त्वाची जी सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे कळवा मुंब्राची जी जागा होती त्या जागेकडे. त्या ठिकाणी एक मुस्लिम उमेदवार यावेळेस आपने दिलेला होता आणि जितेंद्र आव्हाडांची या ठिकाणी आता म्हणजे लीड कमी होतो किंवा ते त्यांना हार पाहावी लागते की काय अशा प्रकारच्या चर्चा कळवा मोहरामध्ये सुरू होत्या. पण जितेंद्र आव्हाड आपला लीड ठेवून ते तिकडनं कळवा मुंब्राईतमधून आघाडीवरती आहेत. जवळपास विजयी झाल्याचं घोषित झालेलं आहे. महाराष्ट्रातला किंवा एकूणच महानिकाल पाहता आपल्याला असं दिसतं. किरण सोनावणे बोलतोय, लाईव्ह जातोय मी. हो, मला आवाज पोचतोय. मी लाईव्ह आहे आता सध्या. ठाण्यामध्ये आता आपण एकंदरीत ठाण्यापासून जर सुरुवात केली आपण त्या संदर्भामध्ये, तर तुम्ही एकनाथ शिंदेंचा विजय आपण मॅक्स महाराष्ट्रने यापूर्वीच घोषित केला होता की त्यांच्यासमोर काही मोठं आव्हान नाही आहे. दुसरं, जितेंद्र आव्हाडांच्या विजयाबद्दल आपली खात्री होती, पण तिथे जी मुस्लिम मतं होती, हॅलो, मुस्लिम मतं जी होती त्या मतांच्या संदर्भामधला जो उमेदवार होता त्या उमेदवाराच्या संदर्भातली साशंकता व्यक्त केली जात होती की आपचा उमेदवार जास्त मतं खातो की काय, अशा प्रकारची चर्चा होती. पण ती चर्चासुद्धा फोल ठरलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपला जो बालेकिल्ला होता तो राखलेला आहे. पण एकूणच आपण निकालाकडे जर पाहिलं ठाणे जिल्ह्यातल्या, तर आपल्याला असं दिसतं की वंचितचा जो घटक आहे तो खूप कमी ठिकाणी, म्हणजे अगदी कल्याण पूर्व आणि अंबरनाथ या दोन ठिकाणी चालल्याचा आपल्याला दिसून येतो आहे. थोड्या वेळात आपल्यासोबत लाईव्हमध्ये विलास आठवले असणार आहेत, मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक. मॅक्स महाराष्ट्रवरती महाराष्ट्राच्या निकालांचं विश्लेषण सुरू आहे.